आपण आलेले आहेत शिवाजी पार्कतील दीपोत्सव पाहण्यासाठी. तर चला आता इथून आपण सुरुवात, म्हणजे शिवाजी पार्कची एंट्री आहे, तर इथून आपण पुढे शिवाजी पार्कचा दीपोत्सव पाहूयात. अभय आहे, प्रिया पण आहे आणि मिस्टर येत आहे. समोर जे दिसत आहे तुम्हाला ते दादर येथील शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन आहे. तर हा मोठा चौक आहे, तर दिवाळीमुळे आणि त्या दीपोत्सव असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेला आहे आणि सगळीकडे असं प्रकाशमय लाइटिंग आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे सजावट केल्यामुळे खूप छान वाटत होतं मनामध्ये. एकदम असं वेगळाच आनंद होत होता. तर आम्ही जात आहोत आता शिवाजी पार्ककडे. शिवाजी पार्कचा दीपोत्सव तिथे सरळ चालत गेलं की हे शिवाजी पार्कची अशा प्रकारे एंट्री आहे. तर पाहू शकता दीपोत्सव असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे सजावट लाइटिंग सगळं काही केलेलं आहे. हे दरवर्षी असतो, पण आम्ही 2019 मुंबईमध्ये आलात त्यावर्षी माहिती नव्हतं, पहिलेच वर्ष नवीन असल्यामुळे. त्याच्यानंतर 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले आणि आता हे चौथी दिवाळी आहे आमची मुंबईमधली. मग आता पेपरमध्ये वगैरे वाचल्यानंतर माहिती झाले की शिवाजी पार्क येथे दीपोत्सव असतो असं माहिती झालं, त्याच्यामुळे मग आम्ही गेलेलो होतो दीपोत्सव पाहण्यासाठी. कशाप्रकारे असतो ते प्रिया, अभय, मी गेलो होतो आणि मिस्टर येत होते मागून, कारण ते रिझर्वेशन करण्यासाठी रेल्वे स्टेशनला दादरच्या गेलेले होते. तिथून ते डायरेक्ट शिवाजी पार्क येथे येणार होते, त्याच्यामुळे अगोदर आम्ही तिघजण तिथं पोहोचलात आणि मिस्टर येतच होते. मग तोपर्यंत आम्ही ते परिसर पाहिला आणि हा परिसर आमचा म्हणजे रोजचाच आहे, कारण अभयची शाळा, प्रियाची शाळा इथेच आहे, बालमोहन विद्यामंदिर. त्याच्यामुळे म्हणजे रात्रीची जरी वेळ असली तरी खूप जवळ असल्यामुळे आणि रोजच्याच येण्याजाण्याच्या ह्याच्यावरती असल्यामुळे आम्ही तोपर्यंत पुढे गेलात तिघजण. तर हा आहे एंट्रीचा रस्ता. तर आता इथून आपण शिवाजी पार्कला जाणार आहोत आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत दीपोत्सव एन्जॉय करा असं तर मी म्हणेल, कारण 3 वर्ष अगोदर आले असते तर तेव्हा माझं यूट्यूब चॅनल वगैरे काही नव्हतं, पण आता मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर लेट स्टार्ट. शिवाजी पार्कला एंट्री केल्याबरोबरच आपल्याला मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे दर्शन होते आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. तर दीपोत्सव आणि हे सगळं काही बघितल्यानंतर तिथलची सगळी गर्दी आणि सगळीकडे अशा प्रकारची लाईटिंग वगैरे, आकाशकंदील, हे सगळं पाहून इतकं छान वाटत होतं ना, खूपच आनंदी वातावरण वाटत होतं आणि मनसुद्धा आपलं खूपच प्रसन्न होत होतं, कारण ते सगळं काही बघितल्यानंतर ऑफकोर्स आपल्या मनालासुद्धा तितकंच छान वाटतं. तर इथे दीपोत्सव पाहण्यासाठी तर लोकांची खूपच गर्दी झालेली तर होतीच आणि आहे, पण त्याबरोबरच आपलं दिवाळीसाठी जे ट्रेडिशनल किंवा जे आपण नवीन कपडे घेतलेले आहेत त्यामध्ये फोटो काढण्यासाठी खूपच उत्सुक होते आणि चांगल्या बऱ्यापैकी तयार होऊन आलेली होती लोक, कारण त्यांना माहिती होतं की अशा प्रकारचं असतो ते, म्हणून ते खूप चांगल्या प्रकारे रेडी होऊन आलेली होती आणि आम्ही असंच पहिल्यांदा पाहण्यासाठी म्हणून गेलो होतो. इथं आल्यानंतर प्रियाची थोडीशी निराशा झाली, कारण तिला असं वाटलं की बघितलं सगळेजण छान तयार होऊन आलेत, फोटो काढत आहेत आणि आपण मात्र असेच आलो आहोत, कसं वाटत आहे ते. असं तिचं थोडंसं चेहऱ्यावरती नाराजी किंवा मुलांना पण वाटतं ना की आपण पण असे फोटो काढले असते असं म्हणून. सगळे फोटो काढण्यामध्ये व्यस्त बिझी असलेले दिसले आणि सगळं काही कॅमेरामध्ये कैद करत होते, व्हिडिओ, फोटो, सेल्फी असं सगळ्या स्वरूपामध्ये, आणि त्याबरोबरच दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा एकमेकांना देत होते. तर आम्ही इथे मिस्टरांची वाट पाहत होतो कधी येतात की म्हणून, आणि जवळपास 15-20 मिनिटं वाट पाहिल्यानंतर आलेले आहेत. तर दिवाळीचे जे 3-4 दिवस महत्त्वाचे असतात त्यावेळेस इथं अनेक राजकीय नेते, त्याबरोबरच आपले मराठी ॲक्टर म्हणजेच कलाकार, अशोक सराफ झालं तर सचिन पिळगावकर, प्राजक्ता माळी अशा अनेक कलाकार इथं दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनाच्या त्या दिवशी आलेले होते आणि मुद्दाम दीपोत्सव पाहण्यासाठी ते येतात आणि खूप छान वाटतं तिथलं वातावरण वगैरे सगळीकडे पाहून. दिवाळीचा खरोखरच दीपोत्सव असं वाटतं आणि आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या त्या दिवशी मनामध्ये खरोखर असा आशेचा आणि नव्या उत्साहाचा, उमेदीचा प्रकाश आपल्या मनामध्ये प्रज्वलित होतो आणि आपल्या मनामधील जे टेन्शन, जे निराशा, जे नकारात्मकता आहे ह्या दिव्यांनी किंवा ह्या प्रकाशाने सगळी काही निघून जाते. खऱ्या अर्थाने दिवाळी हा सण
पूर्ण आनंदाचा, पॉझिटिव्हिटीचा आणि सगळ्यांना भरभरून आनंद देण्याचा आणि घेण्याचा सण आहे. अशा प्रकारे मनामध्ये आपल्या भावना येतात आणि खरंच खूप छान वाटतं. मोठ्यांना, माणसांना, मुलांना, वृद्धांना, लहान मुलांना, सगळ्यांना छान वाटतं. तर अशा प्रकारे शिवाजी पार्क येथील दीपोत्सव होता, तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आणि डोळे भरून बघितला, आनंद घेतला आणि तुम्हालासुद्धा नक्कीच तो छान वाटला असेल, तुम्हालासुद्धा आनंद झालेला असेल. तर आम्ही इथेलचा दीपोत्सव पाहिल्याच्यानंतर आम्ही जांबोरी मैदान येथील, तिथेही दीपोत्सव आहे, तर तिथेलचा दीपोत्सव आम्ही पाहायला जाणार आहोत. तर पुढचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका छानशा दीपोत्सवाच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, हॅप्पी दिवाळी, शुभ दीपावली. आणि तुम्हाला आत्ता जस्ट थोडीशी झलक दाखवते की प्रबोधनकर ठाकरे चौकातील दिवाळीमधील लाईटिंग किती छान प्रकारे केलेली आहे, ते खूप छान वाटत होतं बसमधून जाते वेळेस.